देवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार आमदार योगेश गोलप यांच्या प्रचाराला सिन्नर फाटा मारुती मंदिरात श्रीफळ वाढून प्रारंभ झाला. सिन्नर फाटा येथून निघालेली रॅली विष्णुनगर टेशनवाडी चेहडी शिव चेहडी पंपिंग गीतेमळा गाडेकरमळा खर्चुलमळा दत्तनगर मराठा कॉलनी सामनगाव रोड चाडेगाव चेहडीगाव गायकवाडमळा मगरमळा रेल्वे कॉलनी अश्विनी कॉलनी परिसरात फिरली. याचवेळी बाईक रॅलीही काढण्यात आली. आमदार योगेश गोलप यांचे ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत केले. महिलांनी औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला असून या परिसरातून गोलप यांना प्रचंड मताधिक्य मिळेल असा विश्वास अमोल पगारे राहुल ताजनपुरे योगेश बोर आणि नितीन खर्जुल यांनी व्यक्त केला. आम्हाला पुन्हा एकदा आमचा युवा आमदार या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. तसेच आमचे आदित्य साहेब ते देखील या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आदित्य साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी ते विधानसभेमध्ये नक्कीच काम करतील आणि येणाऱ्या काळात योगेश गोलप या भागातून आमदार म्हणून जातीलच, परंतु या भागात मंत्री म्हणून सुद्धा ते काम करतील ही मी नक्कीच आशा बाळगतो पक्षाच्या वतीने. आमच्या प्रभागामध्ये विविध ठिकाणी CCTV असेल, ग्रीन जिम असेल, असे अनेक विकास कामे आमच्या प्रभागामध्ये केलेली आहे आणि याच कामाची पावती म्हणून प्रभाग क्रमांक 19 मधून भरगोस मत असं हे आमदार योगेश भाऊ गोलपला आम्ही सर्वांच्या वतीने शिवसेना असेल RPI असेल BJP असेल या सर्वांच्या माध्यमातून आम्ही भाऊंच्या मतारूपी दान या आम्ही भाऊंना देणार आहोत. प्रभाग क्रमांक 19 वतीनं त्यांच्या काम आमच्या प्रभागामध्ये खूप काही काम त्यांनी भरपूर असं काम या प्रभागाला दिलेलं आहे आणि यापुढेही ते देतच राहतील. मी सर्व प्रभाग क्रमांक 19 वतीनं सर्व नागरिकांना विनंती करतो की योगेश बाबूराव गोलप यांना धनुष्यबाण या निशाणीवर मटण दाबून प्रचंड मतांनी विजय करा ही सर्वांना विनंती करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देवळाली मतदारसंघात त्यांच्या खंबीर पाठीशी उभे असून त्यांना विजय करण्यासाठी आम्ही काठोकाठ प्रयत्न करू. या रॅलीमध्ये नगरसेवक संतोष साळवे जयश्री खर्जुल सत्यभामा गाडेकर बाजीराव भागवत कन्हैया साळवे शिरीष लवटे आरपीआयचे शहराध्यक्ष अमोल पगारे योगेश भोर राजेंद्र मोरे वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश मस्के शिवाजी भोर नितीन चडे महायुतीचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड.